नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पुणे ते शिर्डी हा प्रवास पाहिला, तर या व्हिडिओमध्ये आपण शिर्डी ते त्र्यंबकेश्वर हा एसटीच्या साहाय्याने प्रवास करणार आहोत। आणि त्र्यंबकेश्वरला जाऊन कुशावर्त कुंड, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि वेगवेगळे ठिकाणं पाहणार आहोत। शिर्डी बस स्थानकावरून आम्हाला भुईसर जाणारी डायरेक्ट नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गे बस मिळाली। त्या बसमध्ये बसून आम्ही त्र्यंबकेश्वरला निघालो। रस्त्याचा आनंद घेत घेत सकाळी 8 वाजता आम्ही शिर्डीवरून निघालो होतो। 8 वाजता सुरू झालेला प्रवास आमचा 3.5 तासात त्र्यंबकेश्वरला जाऊन थांबला। महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते आणि हा दिवस एक ऊर्जेचा आणि खूप आनंदाचा असतो। तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर ही शिवजयंती तुम्ही अनुभवू शकाल। तर त्र्यंबकेश्वरमधील ही शिवजयंती आम्हाला पाहायला मिळाली आणि खूप उल्हासाने एक स्टेज तयार केलेलं होतं। तिथं छोटे छोटे मुलं प्रदर्शन करत होते, त्यानंतर वेगवेगळे लेझीम, लाठीकाठी असे वेगवेगळे प्रकार इथं पाहायला मिळाले। महादेवाच्या दरबारात अशा प्रकारे शिवरायांची साजरी जाणारी ही शिवजयंती पाहण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता आणि खूप सुंदर आठवणींनी भरलेला हा प्रवास होता। हा दिवस होता दुसरा आणि त्र्यंबकेश्वरमध्ये असणारे गजानन महाराज संस्थानच्या भक्त निवास या ठिकाणी रूम केली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी इथं सुंदर अशी पहाट अनुभवायला मिळाली आणि इथं एक सुंदर असं गजानन महाराजचं मंदिर आहे। त्या मंदिरात जाऊन जर तुम्ही दर्शन घेतले तर खरोखरच तुम्हाला आनंद तुम्ही अनुभवाल आणि आतून एक शांती अनुभवाल। खूप सुंदर असं मार्बलमध्ये कोरलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या सभोवतालचा भागसुद्धा खूप सुंदर आहे। आणि थोडंच पुढे गेल्यानंतर तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वतांच्या रांगा दिसतील। तर इथे भक्तनिवासमध्ये गरम पाण्याची सोय, त्याच्यानंतर नाश्ता जेवणाची सोय कूपननुसार केली जाते। तर त्या कूपन घेऊन तुम्ही नाश्ता आणि जेवणसुद्धा इथे करू शकता। खूप गर्दी असल्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो कुशावर्त कुंडाकडे। तर कुशावर्त कुंड हे खूप ऐतिहासिक आणि धार्मिक बाबतींशी संबंधित असलेलं हे कुशावर्त कुंड आहे।
त्याचा इतिहास काही असा आहे. गंगाद्वार हे ब्रह्मगिरी पर्वताचे मुख्य द्वार मानले जाते. पायथ्यापासून साधारण अर्ध्या अंतरावर गंगाद्वार हे स्थित आहे. येथे श्री गोदावरी देवीचे मंदिरसुद्धा आहे. असे मानले जाते की गंगा नदी प्रथमतः गंगाद्वार येथे प्रकट झाली होती आणि गौतमी ऋषींनी कुशावर तीर्थ येथे गंगेला पुढे जाण्यास अडवले, त्यामुळे गोदावरी ही गौतमी गंगा नावाने ओळखली जाऊ लागली. कुशावर्त तीर्थावर 12 वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा भरतो. पवित्र गंगा नदी तीन दिशेने म्हणजेच पूर्वीकडे गोदावरी नदी, दक्षिणेकडे वारणा, तर पश्चिम दिशेला पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते आणि अंततः ती चक्रतीर्थाला जाऊन मिळते. ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदी अदृश्य होऊन कुशावर्त कुंडात प्रकट होते. पुराणामधील संदर्भानुसार कुशावर्त तीर्थात श्री गौतम ऋषींनी गंगा नदीला अडवले म्हणून त्यामुळे पाप निवारण व पुण्यप्राप्तीसाठी अनेक भाविक इथे स्नान करतात. विशेष करून ह्या ठिकाणी 12 वर्षातून एकदा कुंभमेळा भरतो. पौराणिक संदर्भानुसार कुशावर तीर्थावर प्रभू श्री रामांनी पितरांच्या मुक्तीसाठी राजा दशरथाचे श्राद्ध कर्म केल्याचे कळते. म्हणूनच त्रिपिंडी श्राद्ध विधीसाठी अनेक भक्तगण देशविदेशातून इथे येतात. कुशावर्त तीर्थ येथे अनेक तीर्थस्थळ आहेत. त्यापैकी कुशेश्वर महादेव, शेष यांनी भगवान विष्णू, चिंतामणी गणेश हे मंदिर आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वरमध्येच आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत. पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले आणि पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रय होता. गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली, महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. आपण आहे तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर. आता हा कुंड आहे, इंद्रकुंडमध्ये आपण सध्या आलेलो. ही खूप प्राचीन भूमी नाशिक राहिलेली, नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावर हे त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर हा कुंड आहे, इथं वेगवेगळे विविध कर्मकांड आहे ते केले जातात. तुम्ही बघू शकतात चौ बाजूनी असं प्राचीन दगडी बांधकाम आणि हा कुंड आहे. तर इथं आपण सध्या आलो आहे आणि त्र्यंबकेश्वरला आज मी गेलो नाही, काही गर्दी होती आणि बाकीचे मला पूजा वगैरे करायची होती, मला यावेळेसुद्धा वेळ मिळाला नाही. पुन्हा कधी आपण आलो तर त्र्यंबकेश्वर मंदिर आजूबाजूंनी बघण्याचा प्रयत्न करू. तर इथं येऊन तुम्ही त्र्यंबकेश्वर बाबाचं दर्शन घ्यायला जाऊ शकतात. इथं वरतीचं ब्रह्मगिरीचं हिलटॉप आहे, तिथं पूर्णपणे हनुमानचं मंदिर, महादेवचं जटा मंदिर आणि बरंचसं काही फिरण्यासारखं आहे. यावेळेस वेळ माझ्याकडे कमी होता म्हणून मी वरती जाऊ शकलो नाही. एकदा पुन्हा कधी जर चक्कर झाला तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. असे काही मंदिर आहे तिथं जुने कोरीव बांधकाममधले. सुंदर अशी दगडात कोरलेली महादेवाची पिंड आहे आणि खूप सुंदर असं दगडात कोरलेले बांधकाम आहे. इथं जर त्र्यंबकेश्वरला तुम्ही आले तर अवश्य इथं भेट द्या. इथं तुम्हाला खरंच जे आपलं भारताचं अध्यात्म आहे, जे
भारताची संस्कृती आहे ती हुबेहूब पाहायला मिळेल. या भक्त निवास क्रमांक 1 मध्ये आम्ही रूम केली होती, तर त्या रूमचा एक छोटासा रूम टूर आपण आता पाहणार आहोत आणि त्यानंतर हा व्हिडिओ आपण थांबवणार आहोत. भक्त क्रमांक 1 मध्ये आमची रूम आहे. या साईडनी वरती गेल्यावर इथं रूम आहे आमची 28 नंबरची आणि इथं प्रसादालायची, सकाळी नाश्त्याची, नंतर 2 टाईमच्या जेवणाची पूर्ण सोय आहे. बाहेर गरम पाणी, थंड पाणी, पाण्याची सुविधा आहे. तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला आलात तर नक्कीच या ठिकाणी या आणि व्हिजिट करा. गरम पाण्याची सोय आणि पिण्याचं पाणी ही 28 क्रमांकाची आमची रूम आहे. 3 बेड असणारी ही रूम होती. ही रूम आम्ही इथं केली आणि सगळा हा परिसर त्र्यंबकेश्वर जवळचा पाहिला. तर त्र्यंबकेश्वरला जर इथं येणार असाल तर नक्कीच हा ऑप्शन तुम्ही डोक्यात घेऊन या. इथं ऑनलाईन बुकिंग वगैरे काही नाही आहे. ऑफलाईन त्यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही ही रूम बुक करू शकता आणि इझिली फॅमिलीसोबत इथं तुम्ही राहू शकता.